भाजप दुचाकीवरून चार चाकीवर आले असून राष्ट्रवादीचे चाराचे तीन झाले आहेत. शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. शहरात एक जागा मिळवत काँग्रेसने अस्तित्व टिकवलं आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली. निकालानंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलतापालत झाल्याचं पाहायला मिळालं. बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल यांनी घड्याळ बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेतला होता, मात्र त्यांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी धूळ चारत त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचं दाखवून दिलं. राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकर यांना मात्र अपेक्षित मतं मिळाली नाहीत. बार्शीत सेनेची मोठी ताकद असतानाही सोपल पुन्हा आपला करिश्मा दाखवू शकले नाहीत. मोहोळ मतदारसंघात मात्र चुरशीपेक्षा एकतर्फी निवडणूक असल्याचंच स्पष्ट झालं. राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांनी 21,000 अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व नेते एकत्र येऊनही इथं राजन पाटील यांचं एक हाती वर्चस्व असल्याचंच सिद्ध झालं. अपक्ष उमेदवार रमेश कदम हे जेलमध्ये असूनही त्यांना 23,000 मतं मिळाली. माढा मतदारसंघातही आमदार बबनराव शिंदे यांनी एकतर्फी विजय मिळवला. शिवसेनेचे संजय कोटे यांच्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते, तरी देखील बबनदादा शिंदे 67,000 मतांनी विजयी झाले. करमाळा मतदारसंघात यंदा संजय शिंदे यांना लॉटरी लागली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते विधानसभेला उभारणार नाहीत अशी अपेक्षा होती, मात्र शिंदे यांनी शड्डू ठोकला. इकडे रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी सोडून सेनेचा बाण हाती घेतला होता, मात्र बाण चाललाच नाही. बागल यांच्या पक्षबदलामुळे त्या 3 नंबरवर फेकल्या गेल्या, तर अपक्ष नारायण पाटील यांनी शिंदे यांना झुंज दिली. माळशिरस मतदारसंघात कमालीची चुरस दिसून आली. भाजपनं ही जागा आठवले गटाला सोडल्याचं जाहीर केलं, मात्र भाजपच्या चिन्हावर राम सातपुते यांना उमेदवारी दिली. भाजपनं तिकीट नाकारल्यानं उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला. या दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली, यात राम सातपुते हे 2,500 मतांनी विजय झाले. उत्तम जानकर यांनी मोठी झुंज दिल्याचं दिसून आलं. जानकर यांना 1,00,000 अधिक मतं मिळाली. केवळ मोहिते पाटलांमुळेच सातपुते हे विजय झाल्याचं दिसून आलं. मोहिते पाटलांसाठी देखील ही निवडणूक महत्वाची होती. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी यंदा विधानसभेला न थांबता त्यांच्या जागी नातू अनिकेत देशमुख याला उमेदवारी दिली. शिवसेनेकडून शहाजी पाटील उभे होते. या मतदारसंघातील सर्वच मोठ्या नेत्यांनी शहाजी पाटील यांना पाठिंबा देत देशमुख यांना विरोध केला होता, परंतु तरी देखील अनिकेत देशमुख यांनी कडवी टक्कर दिली. ते केवळ 768 मतांनी पराभूत झाले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळाली. रयत क्रांती संघटनेच्या नावानं, परंतु कमळाच्या चिन्हावर ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना मैदानात उतरावं लागलं होतं. राष्ट्रवादीकडून भारत भालके तर अपक्ष म्हणून समाधान आवताडे यांनी शड्डू ठोकला होता. यामध्ये आमदार भारत भालके यांनी परिचारक यांचा 13,000 मतांनी पराभव केला. सहकारातील डॉक्टर असलेल्या परिचारक यांना ऐनवेळी मतदानात उतरवणं महागात पडलं. अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी देखील 50,000 जास्त मतं मिळवीत सर्वांचंच लक्ष वेधलं. भविष्यात आपण आमदारकीच्या रेसमध्ये प्रथम क्रमांकावर आहोत हे त्यांनी अधोरेखित केलं. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात यंदा आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना मोठ्या फरकानं पराभव पत्करावा लागला. ऐनवेळी भाजपमध्ये जाण्याची त्यांची मनीषा पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा हाताचा सहारा घ्यावा लागला. इथंच म्हेत्रे यांची पीछेहाट झाली. भाजपचे सचिन कल्याण शेट्टी यांनी 36,000 मतांनी त्यांचा पराभव केला. शहरातील 3 पैकी 2 मतदारसंघात भाजपचे दोन्ही देशमुख विजयी झाले आहेत, तर मध्यमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचा गड अबाधित राखला आहे.